Welcome, dear students. We are here to learn our 10th standard story from our English textbook, An Encounter of a Special Kind. What do you mean by encounter? Encounter cha sarvat pratham apan artha samjun ghe. It is a sudden visit. It is a sudden visit. So, achanak jhaleli bhet kiwa it may be a battle between something. एखादा सामना आपण ज्याला म्हणतो. तुम्ही पोलीस आणि चोरांच्या बाबतीमध्ये एन्काउंटर हा शब्द नेहमी ऐकलेला आहे. बट दिस इज अ सडन विजिट इन दिस रेफरिंग टू द कॉन्टेक्स्ट असं आपल्याला सांगता येईल. सो लेट अस स्टार्ट अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. लेखकाला अचानक एक दृश्य पाहायला मिळालं आणि त्याच्या मनावर एक त्याचा खूप खोलवर परिणाम झाला हे या स्टोरीमध्ये सांगितले. सो लेट अस स्टार्ट विथ दिस. सो वेलकम टू आवर लर्न ऑन डॉट ऑनलाईन चॅनल. फर्स्ट ऑफ ऑल ऑन बिहाफ ऑफ आवर टीम आय वेलकम यू ऑल माय आवर डियर स्टुडंट्स. सो माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. दिस इज अ टिपिकल Bengal story and the writer is also Tapan Mukherjee. You can easily understand who is Bengali. माझे वडील एक मेडिकल प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर होते. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ते कामाला असायचे. इट मे बी रिलेटेड विथ द मेडिको प्रोफेशन. मेडिको म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेलं हे प्रोफेशन होतं. वेस्ट बेंगॉल राणीगंज या ठिकाणी. The officers of the company were housed in the individual bungalows inside a large campus and all the people related or the personal, company personal yacha artha company cha sagya staff sathi there were quarters and bungalows in a large campus. Atishay motha asa to campus hota. Our house was in a corner of the campus and the writer's house was in a corner of that campus. The officer's club was adjacent to the boundary wall of our garden. The writer is giving the description where he lived and what kind of beauty he could enjoy while living in his father's bungalow. Kasha prakarcha sundar asa te thikan hota ani tacha vadlancha कॅम्पस वडिलांच्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये त्यांचा जो बंगला होता ते अतिशय सुंदर होता. याच्यासाठी त्यांनी ते पूर्ण वर्णन आपल्याला दिलेलं आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसन टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमच्या बगीचाच्या अगदी बाजूला ऑफिसर्सचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. लुक ॲट द सीनिक ब्युटी दे हॅव गॉट नियर बाय देअर सराउंडिंग्स ऑफ देअर बंगलो. त्यांच्या आजूबाजूला अतिशय एखाद्या पिक्चरमध्ये शोभेल असं सीनिक ब्युटी नेचर्स ब्युटी दे कुड एन्जॉय वाई लिव्हिंग इन हिज फादर्स बंगलो इन द कॅम्पस. सो वॉट वॉज इट फुल ऑफ? इट वॉज फुल ऑफ लक्झरियस ग्रीन ग्रास अतिशय सुंदर हिरवगार गवत सुंदर सुंदर फुले त्याचबरोबर मोठी डेरेदार वाढलेली वृक्ष. इट मीन्स बिग शॅडो ट्रीज वेर ऑल्सो देअर. द सीझनल वेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड ऑफ द मॅग्निफिशन ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स अँड दॅट्स वाय बिकॉज ऑफ इट्स नेचर्स ब्युटी सो ऑल द ॲनिमल्स ऑर द बर्ड्स वेर हॅविंग क्वाईट ग्रेट अट्रॅक्शन टू धिस साईट अँड दे कुड एन्जॉय द presence of squirrels as well as different kinds of animals and the birds also. So the seasonal vegetables also were available in their kitchen gardens of their households. tancha paras bage madhe mhanje angna madhe aslelya bage madhe झाडा घराच्या पाठीमागे असलेले किचन गार्डन देखील होतं आणि मोठी मोठी झाडे देखील असल्यामुळे they were always attracting to the squirrels. खारुताई आपण ज्याला म्हणतो ते पक्षी विविध पक्षी आणि याचबरोबर अ ग्रुप ऑफ लंगोर्स हॅड बीन मेड देअर डेन इन अन अस्वथा ट्री. लक्षात घ्या अस्वथा ट्री हे मुद्दाम इटॅलिसाइज लेटरमध्ये दिलेलं आहे. हा भारतीय वृक्ष आहे अस्वथा ट्री. नियर बाय आजूबाजूला असलेला मोठा
पिंपळासारखं हे झाड आहे, त्याला बेंगॉली अस्वथा या नावाने तिथे ओळखलं जातं. अस्वथा ट्री नियरबाय आजूबाजूला असल्यामुळं त्या ठिकाणी लंगूर जी काळी तोंड असलेली माकडे असतात त्या ठिकाणी दे ऑलवेज विजिटेड देअर. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ अँड इट वुड हॅव बीन देअर डेली विजिटर्स. आणि हे सगळे त्यांचे नित्याचे सोबती होते, नेहमीचे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले होते, डेली पार्ट अँड पार्सल. याचाच अर्थ की दे वेअर देअर डेली रूटीन ऑर इंटिग्रल पार्ट ऑफ देअर लाईफ, असा त्याचा अर्थ होतो. बघा, या दिवशी एक काय घडलं. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. बघा, त्या दिवशी माझ्यासमोर जे दृश्य उभं होतं इट वॉज अनफोल्डेड, इट मीन्स इट वॉज रिव्हील्ड. लुक ॲट द ग्लॉसरी इट हॅज बीन गिवन. एनग्रॉस मीन्स ऑक्युपाइड इन, म्हणजे मी घडवून गेलो होतो. अ न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि परमेश्वराची जी काही लीला आहे असं आपण नेहमी म्हणतो, गॉड्स क्रिएशन, गॉड हॅज क्रिएटेड ट्रेमंडस बीस क्रिचर्स इवन स्मॉल इन्सेक्ट्स अँड हॅविंग सो मेनी व्हॅरिएशन्स. प्रचंड प्रमाणामध्ये व्हरायटी आणि व्हॅरिएशन असलेलं हे सुंदर जग या परमेश्वराने निर्माण केलं असं आपण मानतो. सो वन मोर ॲस्पेक्ट ऑफ हिज न्यू क्रिएशन केम बिफोर माय आईज. आणि त्या परमेश्वराच्या या आगाध लीलेचा एक पैलू माझ्या डोळ्यासमोर बघायला मिळाला. कसा होता तो? अँड दॅट इज रिअली इंटरेस्टिंग अँड दिस इज द सेंट्रल पॉईंट ऑफ इंटरेस्ट ऑन विच द स्टोरी हॅज बीन ओरिएंटेड. याच्यावरच आधारित असलेली ही स्टोरी पूर्ण गोल फिरत असते. इट इज द सेंट्रल कॅरेक्टर ऑर इट इज द सेंट्रल आयडिया. बघा काय झालं होतं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा वॅकेशन. त्या ठिकाणी नवरात्रामध्ये तुम्हाला माहिती आहे माता कालिका देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्यावेळेला त्यांना एक 10 दिवस नवरात्रामध्ये सुट्ट्या असतात. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर द चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन. सो लाईक टुडेज चिल्ड्रन दे ऑलवेज एनग्रॉस देमसेल्व इन वॉचिंग व्हिडिओ गेम्स इन्स्टेड ऑफ रिडिंग बुक्स. बट इन आवर चाइल्डहूड वी ऑल्सो डीड द सेम दॅट द ऑथर यूज टू डू इन हिज चाइल्डहूड. या 8 दिवसाच्या 9 दिवसाच्या ज्या सुट्ट्या असायच्या त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मॅगझिन वाचणे, स्टोरी गोष्टींची पुस्तक वाचणे आणि मेड फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन. या फेस्टिव सीझनमध्ये खास करून मुलांसाठी काही जसं दिवाळी अंक जसं मोठ्यांसाठी दिवाळीमध्ये येतो आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, तसंच त्या ठिकाणी लहान मुलांसाठी देखील फेस्टिव सीझनच्या काळामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून काही मॅगझिन होतात, ते मी मॅगझिन छापले जातात, ते स्टोरी बुक्स मी वाचायचो. असाच मी वाचत असताना एक दिवस काय घडलं पहा. द रायटर सेज दिस आफ्टर अ हार्टी लंच, इट मीन्स टू माय हार्ट्स कंटेंट, पोटभर मस्त आवडीचा लंच घेतल्याच्या नंतर माय पॅरेंट्स अँड माय यंग सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक अँड बिकॉज ऑफ द हार्टी अँड हॅवी लंच ऑफ माय डिझायर ॲज वेल ॲज माय फॅमिलीज डिझायर दे वेअर डोझिंग इन द आफ्टरनून अ लिटिल बिट. डोझिंग याचा अर्थ एक छोटीशी डुलकी घेऊन ते डुलकी घेण्यासाठी थोडेसे झोपले होते, परंतु मी मात्र पुस्तक वाचत होतो. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. मला अक्षरशः त्याच दिवशी मी एक ॲडव्हेंचर स्टोरी मी वाचू लागलो होतो, परंतु मला खऱ्या अर्थानं अ रियल परफेक्ट ॲडव्हेंचर स्टोरी कुड हॅव बीन पॉसिबल टू वॉच ॲज अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स फॉर मी. अगदी जिवंत असा अनुभव मला बघायला मिळत होता. स्टोरीत तर आपण ते वाचतोच पण प्रत्यक्ष पाहायला मिळालं होतं. काय घडलं होतं बघा. त्या दिवशी द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज अँड द हार्श कावींग ऑफ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड. अक्षरशः इवन दो इन द
afternoon, there were everywhere silence, but some only the sounds I could hear at that time. Here I means the writer. The writer could hear the sound of snoring of his family members, duparcha ghornyacha avaz ani yanni hyaach avazani te tyancha म्हणजे अस्तित्व असायचं. दुपारच्या वेळेला खूप शांतता असली तरी मधून मधून हाऊस स्पॅरोज आपल्या चिवचिव करायच्या. देअर वेअर चर्पिंग ॲज वेल ॲज द कॉविंग ऑफ क्रो, कावळ्यांची सुद्धा कावकाव आपल्याला कर्कश आवाजामध्ये ऐकायला मिळायची. सोबतच काईट फ्लाईंग, वटवाघूळ जी पाकोळी आपण ज्याला म्हणतो त्याचासुद्धा कर्कशाचा आवाजही ऐकायलाचा. अँड दॅट वॉज द ओनली डिस्टर्बन्स ऑर इंटरफरन्स ऑफ द सायलेन्स इन his campus. So as the writer was busy in reading, he could hear all these sounds. Minutes ticked by, minutes ticked by, हे लक्षात घ्या. मायन्यूट त्याचा वेगळ्या अर्थाने होतो, पण इथं मिनिट आहे बघा. मायन्यूटचा अर्थ खूपच सूक्ष्म, पण या ठिकाणी बघा मिनिट्स टिक्ड बाय याचा अर्थ घड्याळातले एका मिनिटानंतर दुसऱ्या मिनिटाची टिकटिक असं सुद्धा ऐकू येत होती, हा त्याचा अर्थ घ्यायचा. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, मी मात्र आय वॉज कम्प्लिटली ॲब्झॉर्ब इन द बुक, मीन्स ही द रायटर वॉज कम्प्लिटली एनग्रॉस्ड इन द बुक टू रीड धिस स्टोरी. एवढ्यात काय घडलं? अँड इट वॉज रिअली द व्हेरी फर्स्ट थिंग ही हॅड एव्हर सीन इन हिज लाईफ. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, ज्याला स्ट्रे डॉग्स असं म्हणतो, बार्किंग फ्युरियसली ॲट इन द डिस्टन्स. ही हर्ड सम स्ट्रे डॉग्स ऑर स्ट्रीट डॉग्स वेअर बार्किंग व्हेरी फ्युरियसली इन अ डिस्टन्स. आय शोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस pick, helpless, unfortunate. Sometimes a pack of dog always have to corner a helpless pig sometimes. That's why the author didn't pay any attention to this commotion or noise made by the barking of all the pack of dogs. मोठ्या आवाजात कुत्र्याचं भुंकणं, कुत्र्यांच्या टोळीचं भुंकणं ऐकवायला असलं तरी लेखकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. एखाद्या डुकराच्या मागे लागलेली हे कुत्र्यांची टोळी असेल हे समजून, नित्याची बाब समजून, ही अवॉइडेड टू वॉच वॉट इज हॅपनिंग दॅर. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कावींग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफॉनी. एवढ्यामध्ये मात्र एवढ्या आवाजावरच जर झालं असतं तर द ऑथर वुड नॉट हॅव बीन लेफ्ट हिज रीडिंग, सोडून दिलं नसतं. परंतु अचानक काय झालं, वन मोर साऊंड, हार्श साऊंड ऑफ ॲग्रेसिव्ह अँड अलार्म कॉईंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज, कावळ्यांचा कर्कश आवाज देखील त्याच्यामध्ये ॲड झाला. अँड इट क्रिएटेड अ लाऊड कमोशन ऑफ दिस बर्ड्स ॲज वेल ॲज द डॉग्स टू ॲडेड टू द कॅकोफॉनी. कॅकोफॉनीचा अर्थ आहे लाऊड हार्श नॉईसेस, मोठ्या गोंगाटामध्ये अजूनच भर पडली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, अँड नॉट वॉज द डिस्टर्बन्स ऑकरिंग, बट इट वॉज ऑकरिंग टुवर्ड्स द क्लोजर एरिया ऑफ हिज ऑफ द ऑथर्स बंगलो. आणि हे अगदी जवळून घडत असल्यामुळं ऑथर मात्र या ठिकाणी ही वॉज डिस्टर्ब नाऊ. लेट अस सी वॉट हॅपन्स इन द curiosity got the better of me. It means in enthusiasm, what is happening there, in eagerness. So the author got some eagerness, what is happening there. So in he became anxious, in anxiety he went out of his room. Leaving the book aside, he left his book aside and I rushed to the veranda to see what was going on. आणि म्हणून वरांड्यामध्ये ओसरीवर तो निघाला काय होत आहे, काय घडते आहे बघण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल, अँड रिअली इट वॉज अ हॉरिबल साईट. अक्षरशः मी रूफ म्हणजे छतावर, क्लब हाऊसच्या छताकडे बघितलं अँड दॅट साईट वॉज रिअली हॉरिबल. प्रचंड भयानक असा तो आवाज आणि ते दृश्य होतं. काय घडत होतं बघा, अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन इट्स हँड अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओवर विथ
डेफिनेट इंटेंट टू किल, एक मोठासा मोठा असा मेल लंगूर म्हणजे नर माक म्हणजे ज्याला वानर असं म्हणतो, हा वानर बहुतेक तो त्याच्या ग्रुपचा नायक असावा, त्याने एका छोट्या बाळाला हातात घेतलं होतं आणि ही वॉज मर्सीलेसली विदाउट शोईंग एनी मर्सी ऑर पीटी ही वॉज बीटिंग इट ऑल ओवर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल ॲज इफ ही वॉन्टेड टू किल हिम ॲट वन्स. त्या छोट्याशा बाळाला अक्षरशः मरेपर्यंत मारत होता अँड रिअली इट वॉज द साईट ही द ऑथर हॅड एव्हर सीन इन हिज लाईफ. कधीच त्यांनी आजपर्यंत हे दृश्य पाहिलेलं नव्हतं, भयानक असं ते दृश्य होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड ऑदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि बघा, आपल्या बघ्याची भूमिका घेत होते इतर जे मेंबर्स होते त्या लंगूर ग्रुपचे, अक्षरशः दे वेअर जस्ट स्टील वॉचिंग वॉट वॉज हॅपनिंग देअर अँड द मदर वॉज रिअली व्हेरी हेल्पलेस बिकॉज ऑफ द मर्सीलेस बिग मेल लंगूर. शी रिमेंड जस्ट अ वॉचर ओनली, फक्त बघ्याची भूमिका तिला घ्यावी लागत होती. बिचारी खूप म्हणजे इट वॉज वेलिंग बाय हार्ट. खरं तर ती आपल्या हृदयापासून अंतःकरणापासून रडत होती, बट शी वॉज हेल्पलेस. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. आणि मग मात्र वॉट वॉज हॅपनिंग ही स्टार्टेड थिंकिंग अबाउट दॅट. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, लेखकाच्या लक्षात आलं की त्यांच्या ॲनिमल या लंगूरची जी स्पेसीज आहे त्यांच्यामध्ये एक प्रथा आहे की या ठिकाणी जो डॉमिनंट मेल असतो म्हणजे प्रभावशाली ज्याचं जो लीडर म्हणून जो त्याचा म्होरक्या असतो त्यांच्या ग्रुपचा, त्याला दुसरा मेल इवन द चाइल्ड मेल लंगूर ही कॅनॉट एन्ड्युअर, तो त्याला पण सहन करू शकत नाही बिकॉज ही वॉन्ट्स टू कीप इट्स लीडरशिप अँड इफ ही फाइंड्स अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट देन ही ट्राईज टू किल हिम. आपली सत्ता टिकवण्यासाठी बघा, माकडांमध्ये सुद्धा बघा किती कमालीची गोष्ट आहे, ॲडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. तो दुसऱ्या मेल, हां फिमेल असेल तर तो काही करत नाही, कारण आपली सीट बचावून ठेवण्यासाठी तो ठेवतो. असं त्यांच्या ॲनिमल क्लॅनमध्ये म्हणजे ही वॉन्ट्स टू मेंटेन इट्स लीडरशिप, तर तो त्यांचा म्होरक्या म्हणून त्याला जगायचं असते आणि म्हणून तो इतर मेलला त्या ठिकाणी सहन करू शकत नाही. हे जेव्हा वेन द ऑथर रिकॉल दिस कस्टम इन दीज ॲनिमल क्लॅन ही कुड गेस वॉट वॉज हॅपनिंग देअर. आता ही कस्टम, ही चालीरीत त्याच्या लेखकाच्या लक्षात आल्याच्या नंतर त्याला काय प्रसंग चालला हे मात्र नक्की लक्षात आलं. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. बघा, marauding याचा अर्थ searching for something to steal or attack. अक्षरशः तो मारणारा जो लंगूर होता, जो लीडर म्हणून त्यानं तो लीडर म्हणून ओळखला जायचा त्यांच्या ग्रुपमध्ये, त्याच्याकडे बघू त्याला मारण्यासाठी. So as to stop him killing that little baby langur. लेखकाने डेअरिंग केली आणि एक मस्त अशी जाडशी काठी घेऊन त्याच्याकडे एक दगड देखील फेकून मारला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट ही हार्डली टुक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. परंतु तो, तुम्हाला माहिती आहे, ते माकड देखील म्हणजे आता आपण म्हणतो माकड, पण तो आपल्या बोलीभाषेत वानर किंवा वानेर असं आपण म्हणतो, त्याने देखील या लेखकाकडे इतकं फ्युरियसली बघितलं, अँग्रीली पाहिलं. ही लुक्ड ॲट हिम व्हेरी अँग्रीली दॅट ही इवन डिडंट पे एनी अटेन्शन टू हिम वॉट ही हॅड डन. त्याने त्याच्याकडे अक्षरशः तुच्छतेनं, हेट्रेटफुली ही डिडंट पे एनी अटेन्शन, तुच्छतेने त्याच्याकडे दुर्लक्ष करून ही शोड हिज रिग्रेट, ही शोड हिज हेट्रेट. त्याने त्याच्याबद्दल जसं आपण म्हणतो ना की आपलं तुच्छता दाखवून टाकली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. आता तुम्ही बघा, या प्राण्यांमध्ये सुद्धा किती एकता असते. द
डॉग्स ऑल्सो स्टार्टेड रेजिंग देअर पीच ऑफ क्राय सो ॲज टू सेव दॅट बेबी लंगूर फ्रॉम द क्लचेस ऑफ दॅट मेल लंगूर. त्याच्या तावडीतून, त्या मेल लंगूरच्या, म्हणजे तो जो वानर होता जो त्याला मारायला निघाला होता छोट्या बेबी लंगूरला, त्याच्यापासून सुटका मिळण्यासाठी या कुत्र्यांनी देखील आपला आवाज वाढवला, लेखकांनी प्रयत्न चालवले, परंतु म्हणजे युनानिमस एफर्ट्स वेअर देअर अलॉंग विथ ॲनिमल्स अँड द ह्युमन बीइंग टू. ह्युमन बीइंग द ऑथर वॉ हिमसेल्फ वॉज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल ह्युमन बीइंग. मानवाच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये लेखक हा काम करत होता वाचवण्याचा. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. आणि ह्यामुळं काय झालं बघा, आता त्याच्या लक्षात आलं की द सर्कमस्टन्सेस हॅज बीन चेंजिंग, परिस्थिती बदलत आहे. तोही आता घाबरला बिकॉज हियर द ह्युमन बीइंग इन द फॉर्म ऑफ द ऑथर वॉज ऑल्सो व्हेरी इरिटेटेड बिकॉज ऑफ दॅट दॅट बॅड डीड ऑफ दॅट मेल लंगूर. अँड ही वॉज रिअली व्हेरी डुईंग हीज लेवल बेस्ट टू सेव दॅट बेबी लंगूर. सो इट वॉज क्वायट अँड अटॅक लाईक सिच्युएशन फ्रॉम ऑल ओवर साईड ऑन टू दॅट मेल लंगूर फ्रॉम द ह्युमन बीइंग ॲज वेल ॲज ऑल द रेस्ट ऑफ द ॲनिमल्स लाईक पॅक ऑफ डॉग्स. सगळीकडून आता आक्रमण होते की काय असं त्याला वाटू लागलं. अँड त्याच भीतीमध्ये ही ड्रॉप्ड द बेबी लंगूर फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. अक्षरशः त्या छतावरून त्यानं वरांड्यामध्ये आपल्या बाळा त्या बाळाला सोडून दिलं, घाबरून म्हणा किंवा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी. आणि तोपर्यंत मात्र त्याला इतका मार सहन करावा लागला होता. द बेबी वॉज लिसलेस अँड अपिअर टू बी डेड. म्हणजे अक्षरशः लिसलेस याचा अर्थ काय, विदाऊट एनी एनर्जी. ही वॉज पेल, खूप मार खाल्ल्यामुळे तो अशक्त झालेला होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स क्र्यू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ द गुड किल अँड मिल. आणि लक्षात घ्या, आता पशु आणि मानवातला काय फरक आहे लक्षात घ्या. इतके वेळ द पॅक ऑफ डॉग्स वेअर ट्राईंग टू सर्वाइव ऑर टू सेव दॅट चाइल्ड ऑर बेबी लंगूर, बट वेन दे फाउंड दॅट इट इज लाईफलेस दे वेअर रेडी टू शो देअर विल टू किल अँड हॅव द मिल बाय ईटिंग दॅट बेबी लंगूर. बघा, आता ते मेलेले असं दिसल्यामुळं त्यांना तर आनंद झाला, आपल्याला खायला ताजं मिळालं म्हणून ते त्यांनी दे त्यांनी काय केलं असेल, त्यांनी एक प्रकारचं दे शो सम अनदर इंटरेस्ट टू हॅव दिस मिल फॉर देम. लेखकाचं मात्र तसं नव्हतं. लेखक काय करतो बघूया. Keeping the dogs at bay with stick, I managed to catch hold of the baby langur's tail as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. Aksharsha bagha yaves डॉगचं जरी इंटेन्शन बदललं असलं तरी द ऑथर वॉज इंटेंडिंग टू सेव दॅट मेल बेबी. त्यांनी बघितलं की खरंच हा लाईफलेस असल्यासारखा अर्धमेला झालेलं ते बाळ होतं, बेबी लंगूर होतं. त्यांनी त्याच्या लक्षात आलं की त्यांनी पाहिलं त्याची शेपटी वगैरे हलवून, तर त्याच्या लक्षात आलं की नाही, तो अजूनही इनर्ट जरी असला तरी तो मेल इनर्ट आहे, इनॲक्टिव्ह आहे. आणि इट वॉज रिअली अ मेल बेबी. इट मीन्स द ट्रूथ ही हॅड रेड इन द बुक वॉज द जेन्युइन फॅक्ट. त्याच्या लक्षात आलं की जे त्यानं अगोदर एखाद्या डिस्कवरी चॅनलवर पाहिलं असेल किंवा स्टोरीमध्ये, त्यावेळेला डिस्कवरी चॅनल नव्हतं, त्यांनी ते प्राण्यांच्याबद्दलचा अभ्यास केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की खरंच तो मेल बेबी होता. आणि जो मेल लंगूर होता, ही वाय ही वॉन्टेड टू किल दॅट मेल बेबी, ती जी स्टोरी त्यांनी आपल्याला सांगितली ती खरी निघाल्याचं त्याला साईन मिळालं. मग आता काय घडलं बघा. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द
veranda and were witnessing my rescue operation. Some of the neighbors had also gathered in the distance. एवढ्या वेळामध्ये माझे फॅमिली मेंबर्स, माझे आई वडील, बहिणी सगळे ओसरीवर आले आणि दे वी आर ऑल्सो विटनेसिंग हिज रेस्क्यू ऑपरेशन अँड दे वेर फिलिंग व्हेरी ग्लॅड दॅट देअर सन हॅज बीन डुईंग व्हेरी वेल जॉब. त्यांनी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी एक समाधान व्यक्त केलं आणि इतर नेबरसुद्धा आतापर्यंत जमा झालेले होते. सो नो लॉंगर द मेल लंगूर वूड अगेन अटॅक ऑन टू द मेल बेबी लंगूर. आता मात्र जरी चुकूनही पुन्हा समजा मेल लंगूरला वाटलं असतं की आपण अजून एकदा अटॅक करावं, आता शक्यता नव्हती बिकॉज ह्यूज पीपल वी आर गॅदरिंग देअर. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पॉल्ट्री कूप. मी त्याला छोट्याशा बेबी लंगूरला मी माझ्या याचा अर्थ लेखकाने काय केलं, आपल्या अंगणामध्ये घेऊन गेलं आणि त्याला एका म्हणजे जमिनीवर त्याला झोपू दिलं आणि पॉल्ट्री कूप, तुम्हाला माहिती आहे पॉल्ट्री म्हणजे कोंबड्याच्या खोरड्याच्या जवळ. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. वाय? बिकॉज ऑफ दॅट अटॅक डन बाय द मेल लंगूर. संपूर्ण शरीरवर खूप जखमा होत्या, खुणा होत्या, बोचकारे होते. ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स टू. वुझिंग आउट याचा अर्थ कमिंग आउट, बिकॉज सो मेनी वुंड्स वेअर देअर ऑन हिज body, so blood was also coming out from these pens or wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. So his father gave him the first aid so that he could have some relief. The baby langur could have got some relief. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. But the author was happy now because he found that the baby was breathing, at least it was breathing, even though he was quite wounded. Khoop zakhmi zhalela asla tari tyanni breathing dakhavlyamule it was really a sign of his survival. Tyacha jivant asnyacha te ek chinh hoto and that's why he felt very happy even though his breathing was so slow and shallow. खूप खोलवर श्वास दमान येत होता बिकॉज ऑफ द हार्ड बीटिंग बाय द मेल लंगूर. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. त्याच्यावर तोंडावर पाणी वगैरे टाकल्याच्या नंतर त्याला थोडंसं फ्रेश वाटलं आणि हळूच ते बेबी लंगूर उठून बसलं. रिअली इट वॉज अ ब्युटिफुल सीन आफ्टर अ ग्रेट अटेम्प्ट टू सेव दॅट baby langur. And the baby langur was staring at the author as showing as if it was showing the token of gratitude. Mala kiti chhan vachule ase tacha dolyatun janu kai te dakhvat hoto. He ek atyant nisargatlo sundar asa drushya nakkich pahayla kunala yavadla asta. He was in a state of shock. Tela prachanda dhakka baslela hota and started trembling like a leaf in the wind. Tharatharat hota, he was trembling in fear. His two little twinkling eyes welled up with tears. He was quite wailing. Just twinkling eyes asa matle karan to baalach hota te tyache chhoteshe dole tyachyatun aksharsha ashrudhara vahat hota. And he started to sob with a muffled cry just like a human child. He was sobbing wood after experiencing trauma. जे काही भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं ही वॉज जस्ट सोबिंग लाईक अ ह्युमन चाइल्ड. एखाद्या छोट्या मुलासारखं ते हुंदके देऊन रडत होतं आफ्टर ग्रेट डिस्ट्रेस, ज्याला आपण ट्रॉमा म्हणून ओळखतो. ट्रॉमा म्हणजे आफ्टर ग्रेट डिस्ट्रेस. आय ऑफर्ड हिम अ पील बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेझिटंट बाईट्स. त्याला प्रचंड भूकही लागलेली होती, थोडीशी हुशारी यावी म्हणून लेखकाने त्याला एक सोललेलं केळ पण दिलं आणि त्यानं ते अनस्टेडी हँड बिकॉज ही वॉज टोटली वीक बिकॉज ऑफ द हार्ड बीटिंग बाय द मेल लंगूर. आणि हात थरथरत कापत असताना हळूहळू त्याने कसं तरी दोन चार घास त्या केळीचे खाल्ले. ही फेल्ट नाऊ फ्रेश अँड
alert now. My attention was fixed on the revival of the baby langur, and it was really not only the survival but also revival of the baby langur. Ek lakshat gya, survival manje vachne and revival manje punarujjivit जीवित होने. बघा दोन्ही घडलं होतं, जगला तर होता परंतु लेखकाच्या टाइमली हेल्प, द ऑथर्स टाइमली हेल्प कुड हॅव बीन प्रूव्ड द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि अक्षरशः पुनरुज्जीवित झालेला होता, मरता मरता वाचला आपण जे म्हणतो ते. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड, आणि मी बघितलं अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. आय फाउंड दॅट सम अननोटिसिंग फिलिंग has been there by that mother langur. मी म्हणजे मला कळलंही नाही, अनकॅनी म्हणजे नॉट नोटिफाईंग, म्हणजे मला ते न लक्षात येण्यासारखं, परंतु मला असं लक्षात आलं की माझ्याकडे कुणीतरी एक वेगळ्या ग्रेटफुल थँकफुलनेसने नजरेने ती पाहते. मी पाहिलं तर काय, कोण होतं, अक्षरशः दॅट वॉज द मदर लंगूर. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप, देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. अक्षरशः ती आई आपल्या बाळाला हे हा लेखक काय करतो आहे हे साऱ्या गोष्टी पाहत होती. शी वॉज जस्ट वॉचिंग वॉट द ह्युमन वॉट द ह्युमन चाइल्ड वॉज डूइंग, बिकॉज द ऑथर वॉज चाइल्ड देन. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. She was assured that the author was not going to give any harm to her child, and she was really feeling very gratitude or thankfulness for the timely help given by the author. त्याने जी वेळेवर दिलेली मदतीबद्दल ती फक्त मूक नजरेने पाहत होती, आणि तिला मात्र एक आत्मविश्वास नक्कीच होता की माझ्या या लेकराला या माणसाच्या बाळानं खरंच खूप अतिशय चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे, आणि त्यामुळंच माझं बाळ वाचलेलं आहे. अशा प्रकारची एक नजरेतून ती फीलिंग शॉवर करत होती. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉव अँड क्राय लिटिल लाउडर. बाळ जसं अचानक खूप रडू लागलं आणि नंतर आईला बघितलं की दोन कारणांनी हसते, एक तर रडत रडत हसते, म्हणजे इट वॉज द सॉरो ॲज वेल ॲज प्लेजर इन हिज वेलिंग. तसंच झालं, या बेबी लंगूरने वेन इट सॉ द प्रेझन्स ऑफ हिज मदर ही स्टार्टेड सॉबिंग अँड क्राईंग अ लिटिल लाउडर सो ॲज टू हग हिम बाय हिज मदर. आईने मला जवळ घ्यावं, आलिंगन द्यावं या भावनेनं ते जरा जास्तच रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी, आणि म्हणून मी निष्ठून गेलो. रिट्रीट म्हणजे टू मूव अवे, त्या खुराड्याच्या दरवाज्यापासून मी तिकडे निघून गेलो. आता हे कूपचा अर्थ कोंबड्याचं खुराड असते, परंतु या ठिकाणी प्राण्यांना ठेवण्यासारखी जागा, एखादी अडगळीसारखी खोलीसारखी जिथे प्राणी वगैरे राहू शकतात, म्हणजे उदाहरणार्थ पेट. तर त्याचा दरवाजा मी पासून तो निघून गेलो. कशासाठी? सो ॲज टू गिव ॲक्सेस टू हर टू ॲक्सेस टू द मदर सो ॲज टू गेट क्लोज टू हर बेबी. आपल्या बाळाला भेटता यावं म्हणून, आईला भेटता यावं म्हणून मी बाजूला सरकलो. इमिडिएटली मी या ठिकाणी, याचा अर्थ काय, मी म्हणजे ऑथर. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि बघा, इट वॉज ॲज ब्युटिफुल सीन ॲज वन कॅन इमॅजिन वेन अ मदर फाइंड्स हर बेबी इन स्ट्रगल ऑर इन डिफिकल्ट सिच्युएशन, अँड इफ द डिफिकल्ट सिच्युएशन इज ओवर वॉट अँड ॲक्स्टॅसिस शी कुड फील टू सी दॅट हर बेबी इज सेफ. एखाद्या संकटात एखादं बाळ असावं आणि त्या संकटातून मुक्त होऊन त्याने आपल्या आईला बघावं, आणि आईने आपल्या मुलाला तो त्या संकटातून वाचला हे पाहिल्याच्या नंतर त्या दोघांच्या ज्या भावना असतात, इट वॉज ॲज इक्वल सिच्युएशन ॲज दॅट आय हॅव टोल्ड यू इन दिस. तेवढ्याच ताकदीचं हे दृश्य होतं. द ऑथर कुड राईट दिस ब्युटिफुल लेसन फॉर अस बिकॉज ऑफ दॅट emotional scene.
शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली हग्ड हिम. तिने त्याला अक्षरशः हेल्ड क्लोजली, हग्ड हिम टू सॉरी इन हर बुझम, आपल्या कुशीमध्ये त्याला घेतलं आणि सगळ्या बाजूने त्याला कुठे मार लागला ते पाहू लागली. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. आणि खरंच त्या बाळाला देखील तिच्या कुशीमध्ये प्रचंड आल्हाददायक फिलिंग वाटू लागली. इट वॉज रिअली अ सूदिंग एक्सपिरियन्स फॉर दॅट बेबी लंगूर टू. मला वाटते खरंच अतिशय डोळ्यातून आनंदाश्रू व्हाव्यात कोणत्याही कोणत्याही आईला, कोणत्याही बाळाला हे जर का दृश्य पाहिलं असतं तर तो रडल्या वाचून राहिला नसता. नॉट ओनली ही वूड क्राईड विथ सॉरो बट ऑल्सो ही वूड हॅव बीन क्राईंग विथ द एक्स्टॅसी ऑर द हॅपीनेस ॲज वेल बिकॉज ही गॉट हिज मदर ऑर मदर अँड द बेबी बेबी वेअर रियुनायटेड वन्स अगेन. लेट अस सी वॉट हॅपन्स इन द नेक्स्ट पेज. द मदर सॅट स्टील with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault, further attack. त्या आईने त्या आपल्या बाळाला बेबी लंगूरला जेव्हा आपल्या कुशीत घेतलं काही मिनिटासाठी तेव्हा इट वॉज ऑलमोस्ट इफ शी वॉज पॉन्डरिंग, ती आता विचार करत असेल. शी वॉज पॉन्डरिंग मीन्स शी वॉज थिंकिंग फॉर अनादर ऑप्शन्स टू कीप हिम सेफ फ्रॉम द मेल लंगूर सो दॅट ही वूड नॉट अटॅक हिम वन्स अगेन सो ॲज टू कीप हिम सेफ. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि तिथून काही सेकंदासाठी तिने माझ्या डोळ्यांकडे पाहिलं. शी स्टेअर्ड to the author's eyes so that to shower the thankfulness or to show gratitude to because she couldn't express her feelings without staring into his eyes. That was the only mean she could say thank you. आपल्या माणसांसारखं थँक्यू तिला कुठं म्हणता येत होतं. फक्त तिने त्याच्याकडे अक्षरशः एक कटाक्ष टाकला आणि लक्षात आलं की लेखकांना सुद्धा लक्षात आलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आयज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेविंग हर चाईल्ड. आणि लेखकाने किती सुंदर वर्णन केलं बघा, ती आपल्या डोळ्यातून मला खुणावू पाहत होती, आभार व्यक्त कृतज्ञता व्यक्त करू इच्छित होती की तिच्या बाळाला त्यांनी वाचवलं. तिला बोलता येत नसलं तरी ती काही खूप काही बोलून गेलेली होती. अँड दॅट्स वाय द ऑथर कुड एक्सप्रेस ऑल हिज फिलिंग्स थ्रू धिस स्टॉरी. And you can realize what was the deep experience he could have in his life and how did he sketch in a beautiful manner through this lesson. आणि या लेखकाने सुद्धा ते किती सुंदर मांडले आपल्या डोळ्यासमोर, ते चित्र अक्षरशः उभं राहते. I was overwhelmed by the emotion. मी तर अक्षरशः भावनावश झालो. The sentiment and the way that she said thanks to me. खरंच न बोलताही ती खूप काही बोलून गेली होती. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. शी वॉज अ युनिव्हर्सल मदर. ती काही एका बेबी लंगूरची आई नव्हती. शी वॉज द युनिव्हर्सल मदर. आई ही प्राण्यांची असो, पशूंची असो, पक्ष्यांची असो का माणसांची असो, आई आईच असते. हेच लेखकाला सांगायचं. शी वॉज ॲज इफ अ युनिव्हर्सल मदर. तिच्या रूपानं जगातली आई मला बोलत होती. आणि तिच्या हातामध्ये तिचं ते जखमी झालेलं बाळ होतं आणि त्याच्या त्याला वाचवल्यामुळे ती मला धन्यवाद देत होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ वायलंट एन्काउंटर. आणि एक काही क्षणातच तिने बेबी लंगूरला घेऊन आपल्या पोटाशी बांधून आमच्या किचन रूफपर्यंत पोचली आणि आजूबाजूला एरिया पाहिला सो दॅट शी कुड कीप सेफ टू हर बेबी लंगूर. बेबी लंगूरला वाचवण्यासाठी एखादी सुरक्षित जागा तिने शोधली आणि तिथून उड्या मारत ती तिथं निघून गेली. आणि ज्या ठिकाणी ते प्रत्यक्ष एन्काउंटर झालं होतं, वायलंट एन्काउंटर, अ सडन व्हिजिट ऑर सडन बॅटल शी एक्सपिरियन्स विथ हर बेबी लंगूर बाय अ विकिड मेल
लंगूर. त्या अत्यंत दुर्दैवी अत्यंत हिंस्र अशा एन्काउंटर सामन्याच्या ठिकाणी जे झालं होतं त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला ती निघून गेली. अ ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इन डीड अ रियालिटी. बघा, या आईशी आणि त्या बेबी लंगूरशी ज्या वेळेला माझी भेट झाली अशा या प्रसंगाच्या निमित्ताने माझ्या लक्षात आलं की देअर इज रिअली अ इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड द म्युच्युअल ट्रस्ट इज नीडेड वेन एनी बीस्ट ऑर ॲनिमल कॅन बी हॉस्पिटलाइज्ड ऑर कॅन हॅव गुड रिलेशनशिप विथ ह्युमन बीइंग टू. कुठलाही प्राणी पशु माणसासोबत तो मैत्री करू शकतो. एक प्रकारचं त्यांच्यामध्ये जर म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे परस्पर विश्वास आणि जर संवाद असेल तर कोणतेही प्राणी माणसाळले जाऊ शकतात हेच या प्रसंगाने दाखवून दिलं. माणसांची कृती या पशूंना बोलता येत नसलं तरी ते समजू शकतात हे लक्षात घ्या. तुम्ही 8वीला अँड्रोक्लसच्या धड्यातसुद्धा ते पाहिलेलं आहे. द बघा, एनीवन अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन अँड इफ वी फाइंड द ट्यून विथ दिस म्युच्युअल ट्रस्ट अँड द कम्युनिकेशन कॉर्ड देन वन कॅन डेव्हलप द रिलेशनशिप अँड विच विल डेफिनेटली फ्लरिश. आणि बरोबर ही जर का तार आपण छेडली म्युच्युअल कम्युनिकेशनची परस्पर विश्वासाची जर निर्माण करू शकलो तर आपल्यामध्ये आणि इतर प्राण्यांमधली जी मैत्री ती नक्कीच वाढू शकते, अक्षरशः ती फुलते. द मदर लंगूर शोड मी दॅट द फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. केवळ अन्न खायला दिलं हे केवळ संवादाचं, मनुष्य आणि प्राण्यांमधल्या संवादाचं एक माध्यम असू शकत नाही. ऑदर वेअर देर आर ऑदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. केवळ अन्न खायला घातलं म्हणजे म्युच्युअल रिलेशनशिप किंवा कम्युनिकेशन तयार होते किंवा प्रेम तयार होते असं नाही, तर प्रेम, परस्पर विश्वास आणि परस्पर सामंजस्य या ज्या भावना आहेत दीज आर द कीज टू ओपन द हार्ट ऑफ व्हेरियस ॲनिमल्स अँड व्हेरियस स्पेसिस टू एस्टॅब्लिश द स्ट्रॉंग रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड ॲनिमल. याच तीन चाव्या आहेत की ज्यांनी अनेक प्राण्यांच्या हृदयांना आपण उघडू शकतो, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून एक रिलेशन नातं निर्माण करू शकतो. बघा, या गोष्टीला 55 वर्ष झालेली आहेत. लेखक किती सुंदर समाप्ती करतो याची बघा. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. 55 वर्ष झाली या घटनेला. आय एम नाव 70 years old. इट मीन्स ही वॉज 15 years old ॲट दॅट टाईम, बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड बिकॉज ही मेड हिम द स्पेशल author do and it is the very special lesson for all of us who love the nature and the nature's creation. Ani mhanunach lekhak ha sadharan manushya Tapan Mukherjee, great Tapan Mukherjee ji jhale, a great author, ani tyancha dhada aplya nature lovers je ahet aplya piki tyanna dekhil ek sundar sa vastu pathach ahe. 55 varsha jhale tari mi aaje ti आय रेमिनिस दिस स्पेशल एन्काउंटर. मला आजही ते आठवते. मला वाटते तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आमच्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही विचारत जा. एरवी आपल्या टीचरांची मदत घ्या. आय होप यू डेफिनेटली फाईंड द प्लेजर इन लर्निंग दिस लेसन विथ आवर लर्न ऑन चॅनल. आय एम ऑन बिहाफ ऑफ माय channel and my team, I express your thankfulness so that you are keeping in contact with us as well as giving feedbacks and compliments. Till then, have a nice day. Bye. See you.